शहरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाचा पुरस्कार करत अपंगांनीही स्वच्छता अभियानात आपला सहभाग नोंदवला। अपंगांनी इरविन चौकात स्वच्छता अभियान राबवलं। बहुउद्देशीय विकलांग संस्थेच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं होतं। श्याम चौकात तसंच जुनी कोतवाली परिसरातही स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। श्याम चौकातील कचऱ्याचे ढीग उचलले गेले तर जुनी कोतवाली परिसर झाडून स्वच्छ झाला। स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर पासून गांधी जयंती पासून राबवलं जात आहे। राजपत्रित अधिकाऱ्यांनीही हाती झाडू घेतलाय तर अपंगांनीही आपल्या अपंगत्वावर मात करत स्वच्छता केली। इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून अभियानाची सुरुवात झाली। अपंगांनी परिसर झाडून स्वच्छ केला। बहुउद्देशीय शारीरिक विकलांग संस्थेच्या वतीनं संपूर्ण अमरावती शहराचा परिसर नव्हे तर इरविन चौकातला एक परिसर निवडून इथे स्वच्छता अभियान या संस्थेच्या वतीनं राबवण्यात येत आहे। आज स्वच्छ भारत आणि सुंदर भारत असं चित्र जे शासनाने इथे प्रस्थापित केलेलं आहे त्याचाच एक परिभाग म्हणून स्वच्छ आणि सुंदर भारत आणि स्वच्छता जिथे असेल तिथे सुदृढता असेल आणि जिथे स्वच्छता असेल तिथे आरोग्य सुदृढ राहील ही भूमिका घेऊन ही संस्थाही याच्यामध्ये कुठेतरी हातभार लावण्याचा प्रयत्न करीत आहे। या अमरावती शहरामध्ये ही संस्था अनेक दिवसापासून कार्यरत आहे। या संस्थेच्या माध्यमातून आमचा कुठेतरी हातभार लागावा म्हणून हा प्रामाणिक उद्देश ठेवून आज या ठिकाणी हे स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। श्याम चौक परिसरात दुकानदारांनी स्वच्छता अभियान राबवलं। स्वच्छता व आरोग्य या नाण्याच्या दोन बाजू आहेत। यासाठी संत गाडगेबाबांनी हाती खराटा घेऊन स्वतः कृती करून स्वच्छतेचा मंत्र दिला। अपने महानगरपालिकेचा जे आपल्याला आपण पाहून राहिलेलो आहे स्वच्छता अभियानाचा शासकीय कामानिमित्त जे करतात ते फक्त फोटो सेशन करतात। आम्हाला फोटो सेशन करायचं नाही। आम्ही एक आमचा ग्रुप तयार केलेला आहे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून। सामाजिक जे कार्यकर्ते आमचे जे सगळ्याच प्रकारचे कार्यकर्ते आहेत कोणी कोणाचं BJP ने कोणी आमचं याच्यात हे नाही। पण आम्हाला हे जे म्हणजे आम्ही चालू केलेलं आहे साफसफाई अभियान हे आम्हाला पूर्ण अमरावती शहरात राबवायचं आहे आणि जनतेपर्यंत हे पोहोचवायचं आहे। जनताला हे समजून सांगायचं आहे की आपण आपलं घर जसं स्वच्छ करतो तसंच आपण आपला परिसरसुद्धा स्वच्छ करावा। आपण जर नालीत कचराच नाही टाकला तर नालीत गंदगी होणारच नाही। एक आपण आपल्या घरात जर डस्टबिनची व्यवस्था केली तर कचऱ्याला व्यवस्थित कचरा घेऊन जाईल तेवढं आपल्याला आपल्या मुलाबाळांच्या आरोग्यासाठी खूप हे आवश्यक आहे हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे। मोदी साहेबांनी एक चांगला संकल्प आपल्याला दिलेला आहे त्या संकल्पाशी जुळून आज आपण जर आरोग्याविषयी जर विषय केला तर डॉक्टरांचा खर्च आपला वाचेल। आपल्या मुलाबाळांना नेहमी डॉक्टरांकडे जावं नाही लागेल हा एक विचार सगळ्या जेवढे नागरिक आहेत त्यांनी केलेला पाहिजे। त्याच उद्देशाने आम्ही आमच्या ग्रुपने ठरवलं काहीतरी करायचं म्हणून आज आम्ही शिवाजी मार्केटची जी गल्ली आहे श्याम टॉकीजची जी मागची गल्ली आहे त्या गल्लीत आम्ही स्वच्छता अभियान राबवण्याचं ठरवलं आणि सकाळपासून आम्ही हे राबवत आहे। आम्हाला पूर्ण स्वच्छ करायचं आहे। सर्व नागरिकांना ही विनंती आहे की समोर चालून उद्यापासून ह्या गल्लीत कोणीही कचरा टाकू नये जेणेकरून ही गल्ली आपली गंदगी दिसणार नाही। डेंग्यूपासून सगळे वाचेल आपल्याला जेवढा हिव ताप वगैरे राहतं याच्यापासून सगळ्यांना आरोग्याविषयी सर्वात चांगला उपक्रम मोदी साहेबांनी दिलेला आहे तो सगळ्यांनी राबवावा। प्रत्येक एरियामधून सगळ्यांनी ग्रुप राही हिशोबाने वागवावा अशी आमची संकल्पना आहे। त्यानुसार जुनी कोतवाली परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। रहिवाशांनी कोतवाली परिसर झाडून स्वच्छ केला। स्वच्छ भारत अभियानाचा पुरस्कार नागरिक दुकानदार अधिकारी वर्गही करत असल्याचं सार्वत्रिक दिसून येत आहे। देवा कविनी तो 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 देवा कविनी तो
महाराज रूप भजन चॅरिटेबल हॉस्पिटलच्या वतीने मधुमेह रोग निदान शिबिर घेण्यात आलं। या शिबिराचा गरजूंनी लाभ घेतला। मधुमेह हा छुपा आजार आहे, रुग्णाची तपासणी होणं यासाठी गरजेचं आहे। ही गरज लक्षात घेऊन महाराज रूपभजन चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये मधुमेह तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं। डॉक्टर अनिता कृपलानी यांनी रुग्णांची तपासणी केली। महाराज रूपभजन चॅरिटेबल ट्रस्ट में इस प्रकार के हर महीने में कोई ना कोई, हर हफ्ते में लगभग कोई ना कोई कैंप रहते हुए है। आज जो एक शुगर कैंप है, ये आज 197 कैंप है। ये 197 ये रेगुलर, कहीं पे भी नहीं रुकने वाला, कहीं पे भी मिस नहीं हुआ। ये कंटिन्यूस चालू ही चालू है। और हर महीने में डेंटल की शिविर होती है, और स्त्री रोग की शिविर होती है, चर्म रोग की शिविर होती है, और भी कई प्रकार की शिविरें होती है। जैसे ऑर्थोपेडिक है, उसमें जैसे डॉक्टर श्याम राठी है, डॉक्टर विजय बख्तार है, डॉक्टर मनीष राठी है, जैसे इस प्रकार के जो हर सभी जाने जो शहर के MDs डॉक्टर है, प्रतिष्ठित डॉक्टर है, वो भी अपनी यहाँ पे सेवाएं देते रहते हैं। नवीन जीवन ज्योत रक्तदान समितीच्या वतीने आरोग्य कुटुंब कल्याण केंद्र येथे कार्यशाळा घेण्यात आली। रक्ताची उपलब्धता सहजतेने व्हावी यासाठी हे आयोजन करण्यात आलं। जीवन अमृत सेवा ब्लड ऑन कॉल ही राज्यस्तरीय कार्यशाळा रविवारी घेण्यात आली। आरोग्य कुटुंब कल्याण केंद्र डफरीन परिसर येथे ही कार्यशाळा झाली। रक्ताची उपलब्धता तात्काळ व्हावी यासाठी सामाजिक संघटनांची ही कार्यशाळा होती। आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश हा होता की अमरावती जिल्ह्यामध्ये 27 जिल्ह्यांचे लोक बोलावलेले आहेत, ते शासनाने रिक्रूट केलेले लोक आहेत। ते नवीन जीवन अमृत सेवा ब्लड ऑन कॉल ही योजना पूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित झालेली आहे मागच्या डिसेंबरपासून, आणि हे लोक पूर्ण आपापल्या जिल्ह्यात आपल्या तिथल्या हॉस्पिटलला ब्लड पुरवतात। या अमरावतीमध्ये सुद्धा ही योजना माझ्याकडे आहे, परंतु या जिल्ह्यामध्ये जेव्हा ब्लड नसतो तेव्हा इतर जिल्ह्याची मदत मिळावं किंवा आमची मदत त्यांना मिळावं, त्यांची मदत आम्हाला मिळावं, याकरिता ही आज कार्यशाळा घेतलेली आहे। लोकांना सुविधा म्हणून 104 एक नंबर दिलेला आहे टोल फ्री, त्या नंबरवरून फोन केला तर ते आमच्याकडे येते आणि आमचे रनर जे आहेत ब्लड ट्रान्सपोर्टर ते ब्लड घेऊन जातात। सांगाणी नगर घाणीच्या विख्यात आहे। ही एका सांगाणी नगरचीच नाही तर अख्ख्या अमरावतीतील वसाहतींची कथा आणि व्यथा आहे। झाडांमधून गेलेल्या विद्युत तारा धोकादायक ठरत आहेत। गेल्या काही महिन्यांपासून येथील नाल्यांची स्वच्छता झालेली नाही, कचरा उचलला गेलेला नाही, या नगराची दैन्य अवस्था रहिवाशांनी सिटी न्यूजला सांगितली आहे। सांगाणी नगर येथील रहिवासी गलिच्छपणाला कंटाळले आहेत। कचऱ्याचे ढीग, स्वच्छ न होणाऱ्या नाल्या असं चित्र सांगाणी नगर मधील आहे। गलिच्छपणामुळे डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झालाय। झाडांच्या फांद्या व त्यातून गेलेल्या विद्युत ताराही धोकादायक ठरत आहेत। याबाबत मनपा कर्मचारी व वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवूनही उपयोग झाला नाही। त्यानंतर कर्मचारी आले मात्र धोकादायक फांद्या कापल्या गेल्या नाही तर भलत्याच फांद्यांची कटाई झाली। या सुलतानी कारभाराने त्रस्त नागरिकांनी सिटी न्यूज कडे कैफियत मांडली आहे। नालीचं काम होत नाही, दुसरी गोष्ट येते इकडे हे ग्राउंड कोणी साफ करत नाही, ह्या ग्राउंड मध्ये पाणी, हा एवढा मोठा हे सगळं किचन साचलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहे। मंदिराची व्यवस्था नाही, कोणी झाडा येत नाही। कंप्लेन केलेली आहे आणि आगीचे गोळे पडतात ह्या वायर पासून, महानगरपालिकेला जागील नुसते निवडणुका आल्या की येतात मतद्या मतद्या, साफसफाई करायची वेळ आली की एकही तोंड दाखवत नाही। इकडे डबकं साचलेलं आहे, इथे घाण सगळी, कंप्लेन झाल्या सगळं झालं पण कोणी देत नाही। नुसतं मतं मागायला वेळ आली महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या किंवा कुठल्याही निवडणुका आल्या की नुसतं मतं मागायला येतात, आम्हाला निवडून द्या। काय करणार आहे? 2-3 महिने झाले असा हा सगळा गाळ सापडलेला आहे। आमच्या घरात सगळे किडे येतात, हे डुकरचं खूप सुसळत आहे। शेवट आम्हाला इतका त्रास होतो की बस रात्र ते मच्छर खूप राहतात, लहान पोरं हे ते खेळतात, हे करतात, पण असं सगळं दार बंद ठरावं असंही खूप घाणही खूप येतो। पालिका भिकेला लागली आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे महानगरपालिकेने पैसे खर्च करून काही करावं ही अपेक्षा नक्कीच नाही, कारण तिला भीक लागली आहे।
पण जे बिना पैशाचे काम आहेत, नाल्या रोजच्या साफ करणं, बगीचे रोज नियमित उघडणं, हे कामं होत नाही, कधीच नाही, कचरेवाला 15-15 दिवस येत नाही, नाल्या साफ होत नाही, मच्छर होतात, याला जबाबदार कोण? हे पगारा व्यतिरिक्त मात्र बक्षीस मागायला तो 4-4 चक्कर मारून झाला दिवाळीपासून, वर्षापासून बिलकुल जमीनदोस्त झाली होती. म्हणजे संडासचं जे पाणी आहे ते असं आतमध्येच राहत होतं, मग ओरडू कशी तरी त्यांनी आता हे नाली केली. तर हे नाली कशी केली? नाली खांदली नाही, खोल नाही केली, जेमतेम आहे ते संडासचे छिद्र त्याला लागलेले. खोल नाही केली, सायडा नाही केल्या, इथं जो मुरुम होते मातीचा, आणि गिट्टी आणली इथं, हे बाय गिट्टीचा ढग आहेच तो गड, ती गिट्टी घेतली, सिमेंट मिसळ मासळ केलं, त्याच्यातून मिस्त्री टाळताना दोन साईडनं बघत असं करून दिलं. हे 2 महिन्याच्या अगोदरची गोष्ट, पण 2 महिन्यात पहा हे काय राहिलं काय याच्यावरती, हे बाय काहीच नाही आहे. हे काही कामं आहे काय? नालीचं त्यांना प्रपोजल दाखवलं असेल का? आमची 100% इतकी ग्रँड आम्ही याच्यावर खर्च केली नालीवर इतकी रुपये. आता बघूया काही धार्मिक बातम्या. रामपुरी कॅम्पमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य तुलसी विवाह सोहळा संपन्न झाला. गेल्या 3 दिवसांपासून विवाहापूर्वीचे विधी करण्यात आले. रविवारी बजाज मंगल कार्यालयातून वरात निघाली. सकाळी 11 वाजता टेऊराम दरबारात श्रीकृष्ण व वृंदा तुलसी राणीचा विवाह सोहळा संपन्न झाला. श्रीमद भागवत कथा श्रवणाने मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे, तेव्हा दीपावलीच्या पर्व काळात व चेतनदास बाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ चेतनदास बगीचा येथे श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. येथील भाविकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. चेतनदास बाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ चेतनदास बगीचा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. औषंगाबादचे गणेशरामजी शास्त्री यांनी या सप्ताहात भागवतावर प्रवचन केलंय. सप्ताहादरम्यान राधाकृष्णाचा वेश येथे पालकांनी घेतला होता. भजनाच्या तालावर राधाकृष्णासह भाविकांनीही ताल धरला. मोठ्या संख्येनं भाविकांनी भागवत श्रवणाचा आनंद घेतला. सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोलेती यांनी भागवतादरम्यान येथे भेट दिली. रामदेव बाबा मंदिरात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. शेकडो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. दर दिवाळीनंतर येथे महाप्रसादाचं वाटप होतं, त्यानुसार यंदाही करण्यात आलं. रामदेव बाबांचे लाखो भक्त आहेत. राजापेठेतील बाबांच्या मंदिरात दरवर्षी दिवाळीनंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं, ते यंदाही करण्यात आलं. मोठ्या संख्येनं भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.